नमस्कार, आज आपण नील क्लिनिक पनवेल, न्यू पनवेल येथे जे आहे तिथे आलेलो आहोत आणि येथे डॉक्टर शुभदा नील यांच्या माध्यमातून महाशिवरात्रीचा जो काही उत्सव आहे हा गेल्या 10 वर्षांपासून येथे साजरा केला जातो आणि या शिवरात्रीच्या माध्यमातून जी काही नागरिक आहेत, जे काही रुग्ण आहेत त्यांच्यामध्ये जनजागृती, आरोग्याबाबतची जनजागृती आहे ती केली जाते. तर आपल्यासोबत मॅडम आहेत, तर मॅम काय सांगाल की किती वर्षांपासून येथे शिवरात्री उत्सव जो आहे हा साजरा केला जातो? मी डॉक्टर शुभदा नील, नील हॉस्पिटल सेक्टर 1 तिथे त्याची डायरेक्टर आहे आणि ब्रह्माकुमारीजच्या सानिध्यामध्ये मला येऊन आता 10 वर्ष झाली आणि तेव्हापासून आपण दरवर्षी महाशिवरात्री हा उत्सव जो आहे तो मोठ्या धामधुमीने साजरा करतो आरोग्याच्या दृष्टीने जनजागृती करण्यासाठी. काय सांगाल की कशा प्रकारचे जे काही रुग्ण असू द्या किंवा भक्तगणसुद्धा असू द्या कशा प्रकारे इथे येतात दरवर्षी? जनरली आपण बघतो की आपण शिवरात्रीला शिवाच्या मंदिरात प्रत्येकजण जातो आणि तुम्ही बघितलं असेल की शिवरात्रीमध्ये शिवाला आपण नेहमी आग धतुरा अशी फुलं अर्पण करतो, कुठल्याही देवतांना आपण सुगंधी फुल देतो. मग त्याच्या पाठीमागे काय रहस्य असेल की आपण त्याच्यावर आग आणि धतुराचं फूल आपण अर्पण करतो? त्याच्या पाठीमागे हेच त्याचं रहस्य आहे की आपल्या आतमध्ये जी निगेटिव्हिटी आहे, आपल्या आतमध्ये जी कमी कमजोरी आहे, चिडचिड आहे, रागराग आहे, हे आपण जे सगळी आपल्या आतमधली निगेटिव्हिटी त्याचं आपण प्रतीक दाखवतो की आग आणि धतुरा आपल्याला शिवावर अर्पण करायचं आहे आणि त्या निमित्ताने आपण महाशिवरात्री जर तशी आपण साजरी केली तर त्याने काय होतं की आपण आपल्या आतमधली जेव्हा निगेटिव्हिटी, कारण आम्ही एक डॉक्टर म्हणून बघतो की आतमध्ये जी रागराग आहे, चिडचिड आहे, त्याने आपल्या शरीरामध्ये निगेटिव्ह हार्मोन्स रिलीज होतात. आपल्या शरीरामध्ये जे जीन्स असतात, दोन्ही जीन्स असतात ज्याने आपल्याला आजार होतात आणि ज्यांनी आपल्याला आजार होत नाही त्याला आपण म्हणतो डिसीज कॉझिंग आणि एक आहे डिसीज प्रिव्हेंटिंग जीन्स, म्हणजे कॅन्सर कॉझिंग, कॅन्सर प्रिव्हेंटिंग. तर सगळ्यांमध्ये ते जीन्स आहेत. मग काही लोकांनाच कॅन्सर होतो, काही लोकांना होत नाही, काही लोकांना डायबिटीज, ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक हे प्रॉब्लेम्स होतात. का? कारण त्यांची जीवनशैली तशी ताणतणावाची असते, रागराग चिडचिड ही खूप असते, क्रोध असतो आणि म्हणून त्याच्यामुळे त्यांना हे आजार होण्याची शक्यता जास्त असते, कारण निगेटिव्ह हार्मोन्स आणि मग जे डिसीज कॉझिंग जीन्स आहेत ते ॲक्टिवेट होतात. तर आपण ही जनजागृती आरोग्यानिमित्ताने करत असतो की तुम्ही सगळेजण शांत राहा, तुम्ही सगळेजण खुश राहा, प्रेमाने राहा, म्हणजे तुम्हाला हे सगळे आजार होणार नाही. ज्याप्रमाणे आता मॅमनी सांगितलेलं आहे की रुग्ण असू द्या किंवा सर्वसामान्य असू द्या त्यांमध्ये कुठेतरी पॉझिटिव्ह एनर्जी यावी या दृष्टिकोनातून या नील क्लिनिक येथे शिवरात्री उत्सव जो आहे हा अगदी उत्साहाने आणि जल्लोषाने साजरा केला जातो. व्हिडिओ जर्नलिस्ट अरबाजसाठीसह मी दिव्या पाटील, दिशा एंटरटेनमेंट अँड न्यूज करिता. दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा.